शिवन्यास फॅशनवर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तरी आज आपण बघणार आहोत वन टक्स ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ह्याचं पूर्ण ट्युटोरियल आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की वन टक्स ब्लाऊज आपण कशा पद्धतीने तयार करतो आता इथं जो जे कापड आहे ते आहे वेल्वेटचं कापड वेलवेटचं एक ब्लॅक कलरचं कापड मी घेतलेलं आहे त्या कापडावरती आपण वन टक्स ब्लाऊज त्या कापडाचा वापर करून आपण एक वन टक्सचा ब्लाऊज तयार करणार आहे वन टक्स ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीचा असतो तो कोणालाही इझिली जमू शकतो म्हणजे जे सुरुवात करतात नुकती शिकायला त्या व्यक्तींनाही व्यवस्थित जमू शकतो अशा पद्धतीचा वनटकचा ब्लाऊज असतो त्याच्यामुळे नक्की प्रयत्न करा तर बघा आता छाती आहे छत्तीस इंचाची छत्तीस इंचाचा चौथा भाग घेतला आपण तर चौथा भाग होतोय नऊ इंच नऊ इंच आणि शिलाईमध्ये शिलाईसाठी दोन इंच वाढून घ्यायचं असं नऊ दहा अकरा अकरा इंचाचं व्यवस्थित आपण एक घडी करून आहे बघा अकरा इंचाची इंचा एक घडी करून घेतली त्यानंतर पूर्ण उंची आहे चौदा इंच आणि त्याच्यात आपण एक इंच वाढून घ्यायचं आहे बघा पूर्ण उंची आहे चौदा इंच आणि एक इंच त्यात वाढून घेतलं तर पंधरा इंचावरती आपण दोन्ही साईडनं खून करून घेतली आणि खाली एक सरळ रेश एक लाईन व्यवस्थित करून घेतली त्याच्यानंतर बघा आपला मुंडा जो आहे सॉरी आपलं शोल्डर जो आहे आपण साडेपाच इंचाचा घेतला त्याच्यानंतर मुंडा पण साडेपाच इंचावरती घेत आहे इकडूनही साडेपाच बरोबर काउंट करायचं आणि अशी खून करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक सरळ लाईन करून घ्या ठीक आहे दोन्ही साईडनं पण व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे इकडे साडेपाच इंचावरती खून करून घ्यायची सरळ लाईन करून घ्यायची बघा इथं आपण मागचा पार्ट तयार करत आहोत इथं आपण मागचा पार्ट आधी तयार करत आहोत त्याच्यामुळे मागचा गळा माझा साडेनऊ इंचावरती घेतलेला आहे आणि तीन इंचाची मी इथं गळापट्टी घेत आहे इकडून हे, हे गळ्याची रुंदी साडेतीन इंचावरती ठेवते मागचा गळा असल्यामुळे सगळ्याची रुंदी थोडी जास्त ठेवते तर बघा अशा पद्धतीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे मी चौकोन आकाराचाच गळा तयार करत आहे त्याच्यामुळे बॉक्स आहे असाच ठेवलेला आहे इकडे बघा अर्धा इंच पुढं वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही सरळ रेश आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडे वरती एक इंच घ्यायचं आहे इकडून आपलं छातीचा चौथा भाग म्हणजे नऊ इंचवर तिखून करून घ्यायची आणि दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी त्याच्यानंतर अशा पद्धतीने मागच्या गळ्याच्या सॉरी मागच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं आपण मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे आता आपले कंबर आहे अठ्ठावीस इंट इंच तर अठ्ठावीसचा चौथा भाग होते सात इंच अशी आज सात इंचावरती खून केली एक इंच आहे ते मागच्या टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी असं आपण घेऊन मापे टाकून घेतलेली ठीक आहे बघा आठ सात एक आणि दोन असे आपण मापे घेतलेले आहेत इकडून अर्धा इंच खाली घ्यायचं आहे हे आपल्या गळ्या गळ्या जर आपला मागचा गळा जास्त उंच असेल तर जास्त खोल असेल तर आपण थोडंसं गळ्याच्या साईडला तिरकी पट्टी करतो त्याच्यामुळं अर्धा इंच आपण थोडंसं इकडून खाली घेऊन आपण ते कट केलेले बघा अशा पद्धतीने आपण आपलं पूर्ण मागचं पार्टचं क माप मापे टाकून कम्प्लीट झालेले आहेत ते आपण कट करून घेऊया व्यवस्थित इथे आपला मागचा पार्ट व्यवस्थितपणे कम्प्लीट झालेला आहे मागचा पार्ट म्हणजे कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज तयार करताना तुम्ही मागचा पार्ट अशाच पद्धतीने तयार करायचा आहे याच्यामध्ये काहीही अडचण येत नाही मागचा पार्ट ह्याच पद्धतीने तयार करायचा बघा आता पुढचा पार्ट आपण तयार करायला घेऊया पुढच्या पार्टसाठी ही सेम मापे टाकायची आहेत जशी की आपण मागच्या पार्टसाठी टाकलेले आहेत फक्त थोडेफार बदल आहेत ते बदल आपण इथं मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने घ्यायचे बघा पूर्ण उंची चौदा इंच आणि एक इंच वाढून असं पंधरा इंच घेतलं पूर्ण उंची चौदा इंच दोन्ही साईडनं पंधरा पंधरा इंच घेतलं त्याच्यानंतर खाली आपण एक सरळ लाईन करून घेतली आहे साडेपाच इंच जो शोल्डर आहे आपला साडेपाच इंच पुढचा गळा घेतलेला आहे मुंडा पण साडेपाच इंच आणि इकडूनही साडेपाच इंचावरती खून करून घ्यायचे बघा सगळं इकडून साडेपाच साडेपाच असा घेतलेला आहे आपण इकडून साडेपाच वरती खून करून घ्या आणि बरोबर अशी लाईन करून घ्यायची त्याच्यानंतर इथून बरोबर एक इंचवरती घ्यायचं इकडून नऊ इंचावरती खून करून घ्यायची त्याच्यानंतर शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच आणि पुढच्या मुंड्याचा इथं आपण आकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर गळ्याची रुंदी तीन इंच आपला मा पुढचा गळा आहे तो बरोबर साडेपाच इंचावरती आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढच्या गळ्याचाही आकार देऊन घ्या पुढच्या गळ्याचा आकारही मी गो आकार गोल आकार देत आहे ठीक आहे इथं तुम्ही कोणत्याही पद्धतीचा आकार देऊन घेऊ शकता कमरेचा चौथा भाग सात सात त्याच्यानंतर आपण दोन इंच जे पुढच्या एक वन टक्सचा ब्लाऊज आहे आपल्या त्या टक्ससाठी दोन इंच दोन इंच आणि जे आपली शिलाई मार्जिंग आहे त्याच्यासाठी आपण दोन इंच ठेवलेले बघा इकडून टक्ससाठी चार इंचावरती खून केली वरून बरोबर अकरा इंचावरती खून करून घ्यायची आहे इकडून हे चार इंच घ्या बरोबर आणि इथं सरळ लाईन करून घ्यायची आहे बघा इकडे एक दोन्ही साईडनं एक एक इंचावरती खून करून घ्या त्याच्यानंतर बरोबर जोडून घ्या ए हिथं आपलं वन टक्स कम्प्लीट झालेला आहे इकडून बरोबर माझा अर्धा इंच घ्यायचं राहिलं होतं म्हणजे जो आपण टक्ससाठी दोन इंच घेणार आहे ते ठीक आहे म्हणजे आपलं टोटल होतं आहे सात दोन दोन म्हणजे दोन इंच टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जनसाठी इकडून आपण अर्धा इंच आपण खाली घेतो आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथं आपलं मापे टाकून कम्प्लीट झालेले आहेत तर आता आपण कट करून घेऊया जर व्हिडिओ समजला नसेल खूप फास्ट झाले असेल तर व्हिडिओ परत एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे परत एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल इथं खूप साध्या साध्या पद्धतीचा वनटक्स ब्लाऊज असतो आणि खूप छान पद्धतीने पटकन जमणारा हा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे जो शिलाईला सुरुवात करत आहे म्हणजे स्टिचिंग शिकायला सुरुवात करत आहे त्याने एकदा हा वनटक्स ब्लाऊजचं कटिंग नक्की करून बघावं आणि ते स्टिचिंगही व्यवस्थित पद्धतीने नक्की करून बघावं ठीक आहे आता आपली दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट दोन्ही तयार झालेले आहेत आता आपण बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची ती बघूया बघा मी अशा पद्धतीने एक घडी करून घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत आपण घडी करायची आहे अशा पद्धतीने आपण घडी करून घ्यायचे म्हणजे चार पार्ट बरोबर आले पाहिजेत आणि दोन्ही दोन्ही पट्ट्यांची घडी जी आहे ती आपल्या साईडला आली पाहिजे ज्या साईडला आपण आहे बघा ही घडी आपल्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने आपण घडी करून घ्यायची समोरच्या बाजूला चार आ, पदर आले पाहिजेत आणि जी घडी आहे ती आपल्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ती तयार करून घ्यायचे बघा इथं मी कापड सरळ करून घेते ज कापड थोडं वर खाली आहे त्याच्यामुळे थोडंसं कापड सरळ करून घेतलं बघा बाईची पूर्ण जी आहे ती साडेपाच इंच आहे त्याच्यात एक इंच वाढवून म्हणजे साडेसहा इंचावरती मी इथं खून करून घेतली बघा इकडूनही साडेसहा इंचावरती खून करून घेऊन सरळ एक लाईन करून घेतली ठीक आहे अशा पद्धतीने आपण लाईन करून घेतली आहे बघा इकडून बरोबर नऊ इंचावरती कारण आपली छाती आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच होतो म्हणून नऊ इंचावरती बरोबर आपण खून करून घेतली आहे दोन इकडे साडेसहा साडेसहा आणि इकडून नऊ इंचावरती आपण खून करून घेतली इकडेही नऊ इंचावरती खून करून घ्यायची बॉक्स तयार करायचा आहे बरोबर असं सरळ बॉक्स तयार करायचा त्याच्यानंतर इकडून बरोबर साडेतीन इंचावरती आपण खून करून घ्यायची बरोबर साडेतीन इंचावरती इकडून मी खून करून घेतली त्याच्यानंतर जो दंड आहे दंड माझा बारा इंच आहे बाराचा दुसरा भाग म्हणजे सहा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी अशा पद्धतीचे मापे टाकून घेतलेले आहेत इकडून हे दोन इंच घेतलं इकडून दीड इंचावरती खून करून घेतली त्याच्यानंतर तिकडून असा आकार देऊन घेतलेला आहे बघा इथं फिश कट येतो तर त्याच्यानंतर आपण पूर्ण आकार देऊन घेऊया व्यवस्थित मग अशा पद्धतीने आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे जास्तही डीप डीप द्यायचा नाही आहे ठीक आहे इथं आपली बाईची मापे टाकून झालेली आहेत मा आता कट करून घेऊया व्यवस्थितरित्या कट करायचा आहे ठीक आहे इथं आपली पूर्ण क कटिंग झालेलं आहे ह्याच्यानंतर बघा आपले जे दोन पदर आहेत वरचे हे दोन पदर काढायचे आहेत बाही सरळ करायचे आहे आणि सरळ केल्यानंतर हा जो आतल्या मुंड्याचा आकार आपण देऊन घेतला होता तो आकार आपण कट करून घ्यायचा आहे बघा आतल्या मुंड्याचा जो आकार दिला आहे तो आकार आपण इथं कट करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने इथं आपल्या बा भा, बाहीच्या अस्तराचं चा कटिंग प्रॉपर कंप्लीट झालेलं आहे तिन्ही पार्ट्स आपले रेडी आहेत तीनच पार्ट आपल्याला वन टक्स ब्लाऊजसाठी लागतात ते पार्ट्स आपण कापडावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि कापडावरती ठेवून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे ठीक आहे हा जो समोरचा पार्ट आहे तो मी ओपन साईडला ठेवलेला आहे आणि ओपन साईडला ठेवून तो व्यवस्थित कट करून घेत आहे कोणत्याही ब्लाऊज असेल आपला कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज असेल तर तुम्ही वन टक्स जर तुम्हाला ब्लाऊजच्या शिलाईमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर वन टकचा ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करा अगदी छान पद्धतीने जमतो हा त्याला जास्त काही लागत नाही त्याच्यामुळं ते व्यवस्थित जमण्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्ही शिलाईज शिलायला जर सुरुवात केली असेल तर तुम्ही एकदा वन टकचा ब्लाऊज नक्की ट्राय करावा इथं आपण वेलवेटचा ब्लाउज पीस यूज केलेला आहे वेलवेटच्या ब्लाउज पीसवरती आपण कटिंग करत आहोत मोस्टली माझं माझं फोकस जो माझा जो फोकस आहे तो वन टक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाउज फुल कट प्रिन्सेस कट ब्लाऊज ह्याच्यावरतीच असतो सो so, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू